आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं यूट्यूब चॅनल। आदरणीय डॉक्टर रामचंद्र संगशेट्टी सर, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी बंधू, मग श्रीनिवास असतील, राजगुरू असतील, हालोळी असतील, मानप मॅडम असतील, शेख मॅडम असतील, सोलापुरी सर असतील, आणि सर्व माझे प्रिय विद्यार्थी, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा माझे मित्रवर म्हणू, माझे बंधू म्हणू, भगिनी म्हणू, एक तास काय मी बोलणार नाही। आनंद झाला सर्वांना, तुम्हाला आनंदित करणं हाच माझा हेतू आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही आनंदी असता त्यावेळी व्यक्तिमत्वाचा विकास आपोआप होतो, दुःखी असताना व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही। आणि आज माणसाला कशाचं दुःख होईल हे सांगणंच अवघड झालं आहे। दुःखामुळे दुःख होतच नाही ही अडचण आहे आजची। त्यामुळे दुःखाला कारण लागत नाही आजच्या माणसाला तरी, अशा पद्धतीची माणसाची मनोधारणा आणि माणसाची वृत्ती प्रवृत्ती झालेली आहे। आणि अशा वेळी मला जबरदस्तीनं पकडून व्यक्तिमत्व विकासावर बोलायचं, म्हणून 6 दिवस वेळेला जेवण करू दिलं नाही, वेळेला झोपू दिलं नाही संगशेट्टी सरांनी, तुम्हाला व्यक्तिमत्व विकासावर बोलायचं। आत्ताच्या आत्ता या, कुठे आहात? आत्ताच्या आत्ता या। माझाही तास होता, तास संपल्या संपल्या मी तसंच पुस्तक घेऊन इकडं आलो। पाहिलं की समोरचे विद्यार्थी अत्यंत ताजेतवाने आहेत। सकाळी गडबडीनं व्यायाम करून घरी गेलो होतो, आंघोळ केलं तसा इकडंच, मुलांना काहीतरी सांगायचं आहे व्यक्तिमत्व विकासाबद्दल। माझ्या मनात आला आमच्यापेक्षा हुशार मुलं आहेत, तुमचं व्यक्तिमत्व तर डिजिटल व्यक्तिमत्व झालं आहे, अजून काय नवीन विकास करायचं? एवढे डिजिटल झालात, एवढे डिजिटल झालात की व्यक्तिमत्वाच्या आजच्या काळानुरूप काही धारणा आपल्यासमोर मांडणं माझ्यासाठी गरजेचं ठरलं। आणि मग या विषयासंदर्भात काही मुक्त चिंतन करावं आणि विशेष चिंतन विद्यार्थ्यासमोर मांडावं, गुळगुळीत गोष्टी विद्यार्थ्यासमोर मांडू नयेत, तेच तेच उदाहरण देऊ नयेत, म्हणजे व्यक्तिमत्वाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आमच्या युवकांना, जे संगमेश्वरचे आहेत पण या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे कायद्याने, त्यांच्यासमोर हा विषय मी मांडतो। माझा शब्द नीट समजून घ्या, नाही हाही एक प्रकारचा विकास आहे, आवाजाचा विकास आहे। आणि अशा सगळ्या गोष्टी स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, गॉड गिफ्ट आहे आपल्याला ते। त्यामुळं या गोष्टीवरती एक मुक्त चिंतन आपल्यासमोर मांडावं आणि ते मुक्त चिंतन अनुभवाच्या परिसरातलं, क्षेत्रातलं, अनुभवाच्या दायऱ्यामधलं असावं अशी एक माझी भूमिका होती। म्हणून 3 दिवसाचं चिंतन, लॉकडाऊनमध्ये खूप काही पुस्तकं मी वाचली होती आणि अनेक प्रकारची पुस्तकं, काही काही पुस्तकाचा उल्लेख मी अवश्य करणार आहे आपल्यासमोर आणि त्याची खूप उच्च कोटीची उदाहरणं आपल्यासमोर मांडणार आहे। आणि व्यक्तिमत्व विकासाच्या मूळ विषयाला मी स्पर्श करणार आहे आणि तो गाभा किंवा तो विचार, ती धारणा आपल्यासमोर यावी ही माझी भूमिका आहे। मित्रहो, आजचा दिवस अतिशय उत्तम दिवस आहे आणि ज्याच्या व्यक्तिमत्वाचा मी काय संपूर्ण जग उल्लेख करतं अशा हनुमानाची आज जयंती आहे। आणि हनुमान जयंतीच्या दिवशी व्यक्तिमत्वाबद्दल वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। हनुमान स्वतःच व्यक्तिमत्व विकासाचं अतिशय उच्च उदाहरण आहे, श्रेष्ठ उदाहरण। सुदैवानं ज्या संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो त्या संस्कृतीमध्ये या त्या संस्कृतीतील काही परंपरा इतक्या सुंदर आहेत की माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या विकासाची मांडणी या संस्कृतीने केलेली आहे। आमच्या संस्कृतीकडे मी एक उत्तम नागरिक म्हणून किंवा एक अभ्यासक म्हणून, एक संशोधक म्हणून, एक विचारक म्हणून किंवा एक विशेष दृष्टी म्हणून पाहणारा एक योग्य व्यक्ती व्हावा ही भूमिका तुमची माझी सर्वांची असली पाहिजे, तरच व्यक्तिमत्व विकास हा विषय तुमच्या माझ्या लक्षात येतो। कॉलेजमध्ये शिकतो पण व्यक्तिमत्व काय आणि व्यक्ती काय, आज माझं व्यक्तिमत्व मी सेल्फीमध्ये बघतो। वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्फी काढणं म्हणजे व्यक्तिमत्व झालं आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये। मग
फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरची जर चित्र पाहिली तर कधी कधी खूप मोठी भीती निर्माण होते की येणाऱ्या पिढीला खूप सांभाळावं लागेल आणि त्याच्यासाठी वेगळे पैसे बजेट निर्माण करावं लागेल भारत सरकारला. कुठं यांचं मानसिक संतुलन जातं की काय अशा पद्धतीची भावना, कारण ही राष्ट्रीय संपत्ती आहे, सांभाळली पाहिजे बाबा. एक एक युवा एक जरी खराब झाला तरी खूप मोठा बंच खराब होतो. एक खराब झाला तर, एक युवक खराब झाला तर एक कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होतं, याची जाणीव त्या युवकाला किती आहे मला माहीत नाही. पण हे समजून घेतलं पाहिजे की व्यक्तिमत्व विकास मला साधायचा असेल तर मला कुठं ना कुठं आत्मपरीक्षणाची सवय नित्य क्षणाक्षणाला असलीच पाहिजे. आणि जोपर्यंत मी आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत माझ्यातील चांगले आणि वाईट गुण आणि अवगुण माझ्यासमोर कधीही येणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आत्मपरीक्षण ही पहिली आणि अत्यंत सुंदर पायरी आहे व्यक्तिमत्व विकासाची. म्हणून मी हनुमंताचं उदाहरण दिलं. अचाट सामर्थ्य असणारा, प्रकांड पंडित असणारा, कोणतंही रूप कधीही धारण करणारा, बल म्हणजे काय ज्याचं साक्षात आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत, एवढं सगळं असल्यानंतर देखील रामाच्या चरणी तो शरण गेला, रामाला लीन झाला, रामाची सेवा केली. दुसरा कोणी असता तर माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, आजच्या पिढी काळानुसार थोडासा विचार करू, जर एखाद्या युवकामध्ये खूप सामर्थ्य असतं तर त्यानं म्हणलं असतं आ दोन नंबर धंदे खूप चालतात, मी गुंडगिरी करतो, माझं सामर्थ्य आहे ना, मी गुंडगिरी करणार. हनुमंताला वाटलं नसेल का त्यावेळी? हनुमंत देव आहे ही नंतरची गोष्ट. हनुमंत हे माणूस होते आणि खूप सामर्थ्यशाली होते, माणूस म्हणून मूल्यांकन करायला शिका. दैवत्व हे नंतरची गोष्ट आहे, देव म्हणून बाजूला ठेवायचा प्रयत्न करायचा नाहीतर खूप मोठा अपराध होईल. तो प्रचंड सामर्थ्य असणारा, वायू वेगाने जाणारा, द्रोणागिरी पर्वतासारखे पर्वत हाताने उचलणारा, अचाट सामर्थ्याचं प्रदर्शन करणारा, संकटसमयी रामाच्या सेवेशी तयार असणारा असं एक अद्भुत व्यक्तिमत्व भारतीय संस्कृतीतलं म्हणजे हनुमंत. पण कधी कधी सामर्थ्याचा अतिरेक किंवा त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हनुमंताने केला, त्यावेळी देखील त्याच्यावर वज्राचा प्रहार करण्यात आला आणि त्याला सांगितलं की हे तुझं काम नाही. त्या हनुमंताला रामाची सेवा का करावी वाटली असेल याचा विचार आपण सर्वांनी करावा. त्यालाही वाटलं असेल चला तुम्ही तुमचं काय राम, मी पण आहे की माझ्याकडे ताकद कमी आहे का माझी ताकद. आजच्या पिढीच्या मनातले हे प्रश्न आहेत, तुझ्यापेक्षा मी काय कमी आहे का, माझ्याकडे आहे की तू कशाला पाहतो, हे प्रश्न तुमच्या मनातले आहेत. मित्रांनो, सामर्थ्य असणं आणि सामर्थ्याचा सदुपयोग करणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हनुमंतांनी रामाच्या उद्देशाला समजून घेतलं. हनुमंतांनी रामाची परीक्षा घेतलेली आहे रामाला साथ देण्यापूर्वी. रामाची परीक्षा घेतली आणि रामामधील महान गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर, रामाचा उद्देश लक्षात आल्यानंतर हनुमान रामाच्या चरणी लीन झालेला आहे. सहजासहजी रामाची सेवा हनुमंतांनी केलेली नाही. म्हणून आज हनुमान जयंतीच्या दिवशी अंतर्मुख होऊन हनुमंताच्या चरित्राचा अभ्यास आम्ही केलं पाहिजे की पहिली गोष्ट आहे की हनुमंतासारखं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून प्रयत्न करा, त्याच्यासाठी व्यायाम करा. जे उत्तम व्यायाम करतात त्यांच्याजवळ जावा, त्यांच्याकडून शिकून घ्या. शास्त्रशुद्ध व्यायाम कसा केला पाहिजे, शरीराचा विकास कसा केला पाहिजे, मनाचा विकास कसा केला पाहिजे आणि वैचारिक आणि बौद्धिक विकासासाठी दररोज स्वाध्याय हा झालाच पाहिजे. किंवा उत्तम संतसंगती घडली पाहिजे, किंवा सदसंगती घडली पाहिजे, किंवा उत्तम मित्रांची संगत झाली पाहिजे, चर्चा विचार विनिमय या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण तो दुर्भाग्य ना आजच्या काळामध्ये याचे संदर्भात थोडेसे बाजूला घेतले तर आम्ही जास्तीत जास्त, बऱ्याच वेळा मी मला या कॉलेजच्या या पायरीपासून त्या पायरीपर्यंत किंवा हॉस्टेलपर्यंत जात असताना
हनुमंतासारखा स्वाध्याय, हनुमंतासारखी बलोपासना, हनुमंतासारखी हनुमंतासारखा सेवाभाव, हनुमंतासारखं वागणं असेल, हनुमंतासारखे गुप्तहेर, गुप्तहेर कसा असावा तर हनुमंतासारखा असावा. बलाचं प्रदर्शन करायचं असं कुणासारखं करावं तर हनुमंतासारखं करावं. अशा पद्धतीचं एक चित्र म्हणा किंवा अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व जे हनुमंताचं आहे, त्या हनुमंताचं उदाहरण आपल्यासमोर ठेवताना मला अत्यंत आनंद होतो दोस्त. म्हणून ही गोष्ट जाणीवपूर्वक की तुम्ही सर्वजण म्हणजे सामर्थ्याने सामर्थ्य आहात, शक्तीचा पुंज आहात. त्या शक्तीला साथ घाला आणि स्वतःच्या आतमध्ये सामर्थ्य निर्माण करा. ते सामर्थ्य तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक उत्तम पैलू झाला पाहिजे. आणि दुसरा पैलू म्हणजे सामर्थ्याचा सदुपयोग करण्याकरता आला पाहिजे आणि तो संस्कार तुमच्या माझ्यामध्ये असला पाहिजे. मी केवळ तुमची गोष्ट करत नाही आहे, स्वतःला पण सोबत ठेवतो आहे मी. आणि त्या सामर्थ्याची दररोज उपासना मी करतो म्हणून अधिकारवाणीने बोलतो. माझ्या इथं श्रीनिवास आहेत, माझ्यासमोर बसलेत. सोलापुरातल्या युवकांना घेऊन ठरवून 108 सूर्यनमस्कार घालत असतो आम्ही बलोपासना म्हणून वन टेकमध्ये. हनुमंताचं नाव घ्यायचं, एकदा सूर्यनमस्कार घालायला सुरू केले की 108 सूर्यनमस्कार झाल्यानंतरच जय घोषणा होते आणि सूर्यनमस्कार संपतात. आणि ह्या सगळ्या ह्या इथल्या बसलेल्या माझ्या सर्व मित्रांनी मला पाहिलेलं आहे. आणि आजही त्याच ताकदीनं तुमच्या सोबतीनं तुम्ही जेवढं करू शकता त्याच्या दुप्पट तेवढं सामर्थ्य निर्माण केलेलं आहे. ही गोष्ट नोंदवत असताना आनंद का होतो की ते जीवन आम्ही जगलो आहे. म्हणून मित्रांनो, सद्गुण, सामर्थ्य, सामर्थ्याचा सदुपयोग आणि हनुमंतासारखा सेवाभाव आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असला पाहिजे. हे व्यक्तिमत्वातलं खूप सुंदर मिश्रण आपल्याला तयार करता आलं पाहिजे. म्हणून हनुमंताचं उदाहरण घेतलं. आणखी एक सुंदर गोष्ट मी आपल्याला सांगतो, प्राचीन गोष्ट आहे. एक लहानसा मुलगा होता. एक दिवस एक संन्यासी आला आणि त्या संन्यासाने त्याच्या आईला आव्हान दिलं की मी तुझ्या पोराला घेऊन जात आहे, तू त्या मुलाला अडवू नकोस. आणि तू जर अडवण्याचा प्रयत्न केला तरी तो थांबणार नाही, मी फक्त एकदा हाक मारू दे तो पळत माझ्याकडे येईल, तुझं मातृत्व देखील तो विसरेल, म्हणून कृपा करून त्याला अडवू नको, मला नेऊ दे. त्या आईने अनुमती दिली, त्या संन्यासाने त्या पोराला सोबत घेतलं आणि तब्बल 15 वर्ष त्या मुलाकडून साधना करून घेतली. आणि 15 वर्षानंतर तो मुलगा ज्यावेळी समाजामध्ये आला, समाजाचं नेतृत्व त्या संन्यासाने त्या मुलाच्या हातामध्ये, त्यावेळी तो एक मोठा पराक्रमी पुरुष तयार झालेला होता, त्याच्या हातामध्ये दिले. आणि या देशामध्ये ज्यावेळी यवनांचं आक्रमण झालं, त्या यवनांच्या सिकंदरला या देशातून हाकलून देण्यासाठी ज्यानं नेतृत्व हातामध्ये घेतलं तो चंद्रगुप्त मौर्य. आणि ज्या संन्यासाने चंद्रगुप्ताला तयार केलं ते म्हणजे आर्य चाणक्य. मित्रांनो, 15 वर्षाची कठोर तपस्या गुरुकुलामध्ये नेलं, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं दोस्तानं. गुरु जे सांगतील तेच करायचं. अशा पद्धतीचं शिक्षण आजचा विद्यार्थी घेईल काय? तेवढी विनम्रता, तेवढी विनयशीलता, तेवढ्या स्वातंत्र्याचा त्याग करण्याची मनोवृत्ती तुमची माझी आहे काय? एखादं ज्ञान मला मिळवायचं असेल तर मला पराकोटीचा त्याग करता आला पाहिजे. त्यागातून सतवृत्ती जन्माला येते, त्यागातून समाजाची निर्मिती झाली असते. आपली संस्कृती ही त्यागातून निर्माण झालेली आहे. त्याग हा भारताचा राष्ट्रीय आदर्श आहे. हे राष्ट्रीय आदर्श जगणारी मुलं आजकाल या देशामध्ये निपजत नाही आहेत, तयार होत नाही आहेत, घडत नाही आहेत. म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं पाठीमागं पिछाडलेलं दिसत आहे. आणि मग जवळजवळ 10-20 वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर देखील मला व्यक्तिमत्व हवं आहे, मला व्यक्तिमत्व विकास हवा आहे, माझ्यामध्ये हे हवं आहे, मला ते हवं आहे, अशा पद्धतीची अवस्था तुमची माझी का व्हावी? 20 वर्षाच्या शिक्षणानंतर देखील बांबूसारखा पोकळ मी व्हावा हे चांगलं लक्षण नाही आहे. मग माझ्या आयुष्याची 20 वर्ष ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी घालवली, एक विद्यार्थी म्हणून मी घालवली, ज्या विद्येचं मी अर्जन केलं, त्यातून कोणत्या गुणांची धारणा माझ्या आतमध्ये झाली,
याचा विचार अंतर्मुख होऊन आजचा विद्यार्थी करणार आहे किंवा नाही हा प्रश्न तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शिल्लक आहे मित्रांनो. आजच्या मनुष्याच्या वर्तनाने वागण्याने शिक्षणापुढेच नाही संपूर्ण देशासमोर जगासमोर खूप मोठी आव्हानं निर्माण केलेली आहेत आणि ती आव्हानं केवळ आमच्यासाठी नाही आहेत तुमच्यासाठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आव्हानं प्रलोभनं आणि आजकाल दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याचं मुक्त चिंतन आम्ही नेहमी करतो तो चिंतनाचा विषय आहे वाईट गोष्टीतून किंवा दोन नंबर मार्गातून काहीतरी करायचं पुन्हा एक नंबर मार्गाकडे यायचं चापलूसी करून काही गोष्टी कमवायच्या कमवल्या की त्याला स्मार्ट व्यक्तिमत्व म्हणण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. एका वर्गामध्ये 10 मुलं बसले असले एखादा विद्यार्थी इमानदारीनं लिहित असेल आणि उरलेले 9 जर कॉपी करून लिहित असतील तर आम्ही म्हणणार 9 लोक स्मार्ट होते हे येडवतं कारण तो इमानदारीनं लिहित होता. ही व्याख्या समाजामध्ये रूढ केली तुम्ही सर्वांनी मिळून हा अपराध तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून सामूहिकपणे केलेला आहे. विचार केला पाहिजे याच्यावरती कोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्हाला मला अपेक्षित आहे तुम्ही मी ठरवायचं आहे दुसऱ्याच्या हातात आपले अधिकार देऊ नका. उत्तम समाज आणि उत्तम राष्ट्र निर्माण करण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्या मनगटात आहे ते मनगट कसं वापरायचं हे तुम्ही मी ठरवायचं ठरवायला पाहिजे तसा विचार मला करायला पाहिजे. मग पहा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे तेज येतं तुमच्या व्यक्तीमध्ये जी तडप निर्माण होते तुमच्या आतमध्ये जे सामर्थ्य निर्माण होतं त्याचा अनुभव घ्या. एकदा स्वतःचा अनुभव तरी नीट घ्या आहे का नाही पहा. भाषण नाही मार्गदर्शन नाही उपदेश नाही बिलकुल करणार नाही गरजही नाही. मित्रांनो या गोष्टीचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. तुमच्या माझ्या अनुभवाच्या परिसरातील एक उदाहरण सांगतो. व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर सातत्यपूर्ण कोणती तरी एक गोष्ट मला निवडली पाहिजे मला माझा आदर्श निवडता आला पाहिजे तो माझा आदर्श अतिशय उत्तम उच्च आणि श्रेष्ठ असला पाहिजे. लिस्पिशन दुर्बल आणि टाकाऊ आदर्श निवडू नका. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे एखादा माणूस चांगलं काम करत असेल किंवा तो खरोखर आदर्शवादी असेल किंवा त्याच्यासमोर कोणता तरी आदर्श असेल त्याच्याकडून जर 10,000 चुका होत असतील तर विचार करा ज्यांच्यासमोर कोणताही आदर्श नाही ते किती चुका करतील. आज एकाही युवकाकडे त्याचा आदर्श नाही आहे आम्ही कोरे आहोत. बऱ्याच वेळेला ही गोष्ट युवकांसमोर तुमचा आदर्श कोण आहे गडबडतो आमचा युवक. मग नाईलाजानं शेवटी सांगतो माझे आई वडील माझे आदर्श आहेत. आई वडील आदर्श असते तर वृद्धाश्रम तयार झाले नसते भारतामध्ये. किती खोटं बोलायचं ते. खोटं बोलण्यानं व्यक्तिमत्वाचा विकास होणं तर लई लांबची गोष्ट. धडधडीत आज कुठलाही युवक सहज जरी आम्ही ह्या अनुभवातून गेलेलो आहोत वर्गात जरी उशीरा का रे उशीर आला तिथंही खोटं का रे काल आला नव्हता आजी मेली शेजारी मेला इकडं मेला तिकडं मेला काहीही कारणं आणि काहीही उत्तर. इतकं दुर्बल व्यक्तिमत्व आमच्यासमोर उभे असताना आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं. अरे खरं सांग निधड्या छातीनं सर मी आलो नाही मला काल येऊ वाटलं नाही म्हणून आलो नाही. खरं बोल ना काय सामर्थ्य दाखवलं तुझं सामर्थ्य. असेल पुरुषार्थ तर सामर्थ्याची अभिव्यक्ती द्या नाहीतर स्वतःच्या पुरुषार्थाची लाज वाटू द्या की मला काहीतरी करायचं. कसं व्यक्तिमत्व हवं आहे आज ठरवा मला की 5 वर्षांनी माझं व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे. स्वतःचे संकल्प स्वतःला करता आले पाहिजेत. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. मन वज्र हवे मनगडते पोलाद अशा वाक्य विजेसारखी वाक्य बोलणारी माणसं या देशामध्ये होऊन गेली. चंद्रगुप्तासारखा माणूस तयार करताना 15 वर्ष लागली आर्य चाणक्यला. एका दिवसात चंद्रगुप्त तयार झाला नाही मित्रांनो आणि एका दिवसात त्याच्या हातामध्ये तलवार आली नाही. सिकंदरासारख्या यवनाला हाकलून लावण्यासाठी जे सामर्थ्य त्याच्यामध्ये हवे ते सामर्थ्य चाणक्याने निर्माण केलं. ही गुरुनिष्ठा होती. अशा पद्धतीची गुरुनिष्ठा आमच्या मनामध्ये असली पाहिजे तो गुरुत्व भाव आमच्या मनामध्ये निर्माण करता आला पाहिजे. प्रचंड विश्वास असला पाहिजे आपल्या गुरुवरती आणि गुरुवरती जेवढी निष्ठा तेवढीच श्रद्धा स्वतःवरती असली पाहिजे. मी हे करू शकतो हे माझं सामर्थ्य आणि हे माझ्यामध्ये आहे हा सकारात्मक भाव
माझ्या मनामध्ये असला पाहिजे. आणि जोपर्यंत अशा पद्धतीची सकारात्मकता किंवा अशा पद्धतीचा प्रतिसाद तुमच्याकडून मिळणार नाही तोपर्यंत व्यक्तिमत्वामध्ये तो भाग मला दिसणार नाही. 100 पुस्तकं वाचल्यानंतर व्यक्तिमत्व विकास होतो या भ्रमातून बाहेर या की 100 एक जरी पुस्तक मी मनापासून आणि चांगल्या दृष्टिकोनातून वाचलं त्यातला एक जरी विचार मी समजावून घेतला तरी खूप मोठा विकास होईल माझा. एखादा विचार निवडल्यानंतर त्या विचारावरती मला उत्तम चिंतन करता आलं पाहिजे आणि ज्यांचं उत्तम चिंतन आहे त्यांच्याजवळ बसून त्याच्याशी संवाद करून मार्ग त्याच्यातून मला उत्तम मार्ग शोधता आला पाहिजे. असं मी केव्हा करणार? महाविद्यालयाची पुस्तकं न वाचता नोट्सवरती जगणाऱ्या विद्यार्थी आम्ही काय त्याच्याकडून अपेक्षा करायची? हां, दुर्भाग्यानं राजकीय वातावरण अत्यंत घाणेरडं आहे, अत्यंत घाणेरडं आहे, टाकाऊ. गंदी नाले की किडे म्हणलं तरी फार वाईट वाटणार नाही. अशा वेळी तुमच्यासमोर काही नाही, तुमचा दोष नाही आहे की तुमच्यासमोर जी राष्ट्रीय आदर्श उभी राहायला हवीत. इतिहास काळामध्ये एकानंतर एक आदर्श येत गेली आणि माणसं त्यांच्या पाठीमागे लागली. काय सामर्थ्य होतं महात्मा गांधीमध्ये की फक्त ज्या दिशेने निघाले करोडो लोक त्यांच्या सोबत यायचं असं काय असेल त्या व्यक्तिमत्वामध्ये. गौतम बुद्धानंतर अहिंसा सगळ्यात मोठ्या प्रमाणात या जीवन मूल्याला जर सोबत कोण घेऊन गेला असेल तर ते महात्मा गांधी होते. मित्रांनो, अहिंसा या शब्दाला जागणं जगणं आणि सोबत घेणं हे सामान्य माणसाचं लक्षण नाही आहे. पण सामान्य माणसामध्ये हे लक्षण आहे आणि सामान्य माणसातून असामान्य व्यक्तिमत्व घडू शकतं या गोष्टीवरती विश्वास ठेवून तो संस्कार स्वतःवर करवून घेतला पाहिजे. इतिहासाची पानं फक्त चालण्यासाठी नसतात किंवा इतिहासाची पानं फक्त पाहण्यासाठी उगीच एका दिवशी जय म्हणायचं आणि कोपऱ्यात जाऊन बसायचं अशा पद्धतीने व्यक्तिमत्व विकास होत नसतो. शिवाजीराव भोसले कधीकधी आपल्या व्याख्यानात खूप सुंदर सांगायचे, शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि बोलली बोळामध्ये कुत्र्याचं पिलू वाव केलं की घरी जाऊन बसायचं. विचार करा, अंतर्मुख व्हा आणि स्वतःच्या दिनक्रमावरती विचार करा की संपूर्ण दिवसभरामध्ये माझ्या मी काय आज कमावलं आहे. आजचा 24 तासाची माझी जी 24 तास माझा 24 तासाचा वेळ आहे, जी संपत्ती आहे, या 24 तासामध्ये अकाउंट तयार करा 24 तासाचं. या 24 तासामध्ये मी काय कमावलं आहे आणि काय गमावलं आहे. म्हणून तर म्हणलं मी आत्मपरीक्षण खूप महत्त्वाची बाब आहे. माझ्या क्षणाक्षणाचा हिशोब मला ठेवता आला पाहिजे, स्वतःचा हिशोब ठेवता आला पाहिजे. लोकांचा आणि शेजाराचा हिशोब ठेवू नका. तू काय केला, तुझं काय चाललं आहे, त्याचं बघ रे, त्याच्या ह्याच्यात दुसऱ्याच्या ताटात विनाकारण तोंड उघडून पाहू नका. काय उपयोग नाही त्याचा, काहीही उपयोग नाही. मित्रांनो, एक खूप सुंदर उदाहरण देतो तुम्हाला. मला सगळ्यांना माहीत आहे या कॉलेजच्या परिसरात माझी 24 वर्ष पूर्ण झाली आणि माझ्या अगोदरपासूनही मला माहीत आहे आणि तुम्हालाही आता माहीत आहे. आपल्या कॉलेजच्या पाठीमागे एक कॅन्टीन आहे, इंडिया कॅन्टीन. कधी त्यांनी उघडलं आहे मला माहीत नाही. तिथं काम करणारी माणसं ही अत्यंत घाणेरड्या कपड्यात किंवा ते दररोज चहा देतात, त्यांना बाकी काही नाही येणाऱ्या ग्राहकाला दिवसभर चहा देणे. विचार करा, एक छोटी गोष्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येतात आणि तिथली मुलं दिवसभर आल्या की क्या चाहिए साहब चहा, क्या चाहिए साहब चहा, दिवसभर सकाळपासून रात्री 12 ते चहा देत असतात. सातत्यपूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा देण्याची वृत्ती. त्यांचे कपडे गिपडे बघितले तर तुम्हाला ती माणसं खूप सामान्य दिसतील. मित्रांनो, चहा देण्याच्या सातत्यपूर्ण कार्यातून त्यांची बागायत शेती आज फक्त चहातून निर्माण केलं आहे. चहातून सातत्यपूर्ण कार्यातून पाहिजेल ते सामर्थ्य निर्माण करू शकता तुम्ही. एकच निवडा कुठलं तर त्यांनी फक्त चहाच निवडला आणि आयुष्यभर चहाच विकला, दुसरं काही केलं नाही. तुम्ही चहा पितच राहिला आणि पाहतच राहिला आणि इथं येऊन मोठं बोलायचं, ए असं असतं तर तसं केलं असतो, हे असतं तर ते केलं असतो. अरे तू काय करू शकत नाही हे म्हणून तू बोलायला लागला. गोव्यामध्ये एक कंपनी आहे मित्रांनो, माझा एक मित्र त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पहिली मीटिंग होती, पहिली मीट होती, चांगले पॅकेजेस होते. मीटिंग सुरू झाली आणि मीटिंग सुरू झाल्यानंतर तिथल्या मॅनेजरनी सगळ्याला उभं केलं आणि विचारलं की चला आपल्या आपल्या कन्सेप्ट वाटा की कंपनीला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे तर कशा पद्धतीने नेऊ. एक पोरगा उठला जोशमध्ये तुमच्या माझ्यासारखा की लगेच म्हणायला लागला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मॅनेजर उठला आणि त्यांनी फक्त एकही शब्द त्या युवकाला तो बोलला नाही, त्याने सांगितलं फक्त एवढंच केलं त्यांनी. आणि नंतर सांगितलं मोठं बोलू नको, करून दाखव.
कृतिशील व्यक्तिमत्व तयार करा, प्रत्यक्ष करा आणि मग बोला, अगोदर बोलू नका, अगोदर संकल्प करा, उत्तम संकल्प करता आला पाहिजे आणि संकल्प तडीस नेण्याची शक्ती स्वतःमध्ये क्षणाक्षणाला निर्माण करता आली पाहिजे. मित्रांनो, माझा एक लहान भाऊ आहे, तो शिकला नाही, शाळेमध्ये गेला नाही, काही केला नाही, आणि त्यावेळी आम्ही शाळेमध्ये जात होतो, आमच्यापेक्षा लहान, आम्ही म्हणायचं येड्या म्हणायचं त्याला, आम्ही देखील ते अपराधी, त्याला येडं म्हणायचं आम्ही, आणि तो बसायचा मारुतीच्या देवळामध्ये, समोरच गावामध्ये होतो. जसं जसं आम्ही शाळेला जायला लागलो, आम्ही शिकू लागलो, आम्ही परीक्षा द्यायला लागलो, शाळा झाली की मजा करायची, फिरण्याचं फिरायचं हे सगळं चालायचं, तुमच्यासारखंच, तुमच्यापेक्षा काही फारसं वेगळं नाही आहे, पण वेळीच आम्ही सावध झालो, जागे झालो, हे आम्हाला वर्धन म्हणजे कदाचित एक गिफ्ट मिळालं आम्हाला की आम्ही वेळीच सावध झालो. त्याला आम्ही वेडं म्हणत होतो. त्यानं काय केलं, लहानपणी एक शेळी विकत घेतली, शेळीचं पिल्लू त्यांच्या आईवडिलांनी घेऊन दिलं, ही असं बी तसं बी याला, याने काय अभ्यास केला नाही, येड्यासारखं वागतंय, काही करतंय, जाऊ दे, एक शेळीचं पिल्लू. तो काय करणार, सकाळी बरोबर 11 वाजता आम्ही शाळेला जातो ना, तो शेळी घेऊन शेताला जाणार, सगळे जण येडा गुंड्या निघाला म्हणणार, त्याचं नाव गुंडा भाऊ होतं, ए सगळं अख्खं गाव म्हणायचं त्याला वेडं म्हणायचं. मित्रांनो, हळूहळू आम्ही शिकत गेलो, आमची 10वी झाली, आमची 12वी झाली, आमचं BA झालं, ज्याला आम्ही येडा गुंड्या म्हणत होतो त्या गुंड्यानं 50 शेळ्या केल्या होत्या मित्रांनो, आणि त्या 50 शेळ्याच्या जोरावरती त्यानं आपल्या लहान भावाचं शिक्षण केलं, आपल्या घराचं बांधकाम केलं, शेतीची सुधारणा केली, शेळ्यातून बैलं तयार केली, बैलातून आणखीन गाई घेतल्या, म्हशी घेतल्या, आज तो येडा गुंड्या बागायत शेती करतो आहे. मित्रांनो, एकच काम, दररोज शेळी न्यायचं, गव्य जवळजवळ 20 वर्ष शेळी पालन करतो, 20 वर्ष. मला खूप कौतुक वाटलं त्याचं, आणि मला त्याच्यापेक्षा आम्ही येडं म्हणलं, आम्ही उगी नोट्स वाचायचे, रात्रभर नोट्स वाचायचे, आम्ही बेसिक काही केलंच नाही, शब्द वाचायच्या परीक्षेत लिहिलं की सगळं सोडून द्यायचं, दुसऱ्या दिवशी रद्दी तर घाल, पेकून तर दे, दुसऱ्या ह्याच्या पलीकडं तुम्ही आम्ही फारसं छान काही केलं नाही. कॉलेजची लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये 10-15 पोराच्यावर एक मुलगा नसतो पुस्तक वाचायला किंवा एक मॅगझिन बघत नाही, वर्षानुवर्ष मॅगझिन, मी ज्यावेळी रजिस्टर ओपन करतो आम्ही, त्या रजिस्टरमध्ये एका विद्यार्थ्याची नोंद नसते, फक्त नोट्स मिळतात का, झेरॉक्स सेंटरला जावा, कम्प्युटर सेंटरला जावा, फक्त उद्यापुरतं सांगा पास झालं की बस. इतक्या दुर्बल विचारधारेतून व्यक्तिमत्व विकास होईल का मित्रांनो, हसू नका, प्रामाणिकपणे चिंतन करा. मी वाईट नाही बोलणार, निगेटिव्ह नाही बोलणार, पण मला, मी जसा एक युवक होतो, आम्ही ज्यावेळी एंट्री केलो, आम्ही एक तळमळ आहे मनामध्ये की युवकांचं व्यक्तिमत्व असंच असलं पाहिजे, त्यांनी ते निर्माण केलं पाहिजे, ते सामर्थ्य देवाने दिलं आहे माझ्यामध्ये, मला माझं मूळ स्वरूप कळलं पाहिजे, मूळ व्यक्तिमत्व कळलं पाहिजे, काय काय आहे माझ्यामध्ये, जसं आत्ता सरांनी सांगितलं की हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी, दिसणारं व्यक्तिमत्व, वकिलाचा कोट घातला म्हणून मी वकील होत नाही, कलेक्टरचे कपडे घातले म्हणून मी कलेक्टर होत नाही, हां मी माझं, मी उत्तम कपडे घालावं यात कुठलीही शंका नाही, घातलेच पाहिजेत, पण उत्तम कपडे घालण्यासाठी ते कपडे परिधान करण्याची जी कौशल्य किंवा जे गुण माझ्या आतमध्ये असायला हवेत ते असलेच पाहिजेत. मित्रांनो, एक खूप सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो. नवनाथ गोरे नावाचा सरांना माहीत आहे, ज्याला साहित्य अकादमीचे, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो या कादंबरीला, फेसाटी नावाची कादंबरी त्यानं लिहिली. मी त्याला पहिल्यांदा ही 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये भेटलो होतो, PhD ची परीक्षा द्यायला गेलो होतो मीही, आणि आम्ही एकत्र आलो. नवनाथ गोरे कोण आहे मला, कारण मी वाचलं होतं, माझ्या गावापासून जवळ जत तालुक्यातला तो, आणि माडराणात राहणारा, झोपडीत राहणारा नवनाथ गोरे, आणि मी त्यावेळी त्याच्या पुस्तकाचं परीक्षण वाचलं, मला खूप आश्चर्य वाटलं की नवनाथ गोरेसारखा एक पोरगा खूप चांगली कादंबरी लिहितो, फेसाटीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, मला खूप आनंद झाला की माझ्या भागातला आहे हा, याचा मला खूप आनंद होता, आणि मी कुठंतरी त्याला ओळखतो, भलेही नसला तरी माझा भाग म्हणून मला त्याच्याबद्दलची एक आपुलकी, एक आत्मीयता निर्माण झाली. आणि सुदैवानं आम्ही ज्यावेळी PhD ची परीक्षा, संतोष पवार माझ्यासोबत होते, आम्ही PhD ची परीक्षा द्यायला गेलो, हा नवनाथ गोरे आम्हाला तिथे भेटला, आणि तिथं भेटल्यानंतर नवनाथ गोरेला आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा पाहिला, सर ढगळा शर्ट, ढगळी पॅन्ट, अत्यंत गरीब, अत्यंत गरीब, त्याला पाहिल्यानंतर हा नवनाथ गोरे लेखक असा असतो असं आम्हाला वाटलं. आणि त्याच्या त्या फेसाटी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार. मित्रांनो, माराणात राहणारा, मेंढपाळ करणारा,
कुठंतरी वड्यामध्ये एखादा मासा मिळाला तर मासा आणून खाणारा आणि जगणारा आजचा दिवस गेला म्हणणारा हा नवनाथ गोरे ज्यावेळी आम्हाला विद्यापीठात भेटल्यानंतर त्याचं पुस्तक मी पूर्ण वाचलं. मला संतोष पवार पुस्तक सर हे पुस्तक वाचा म्हणाले. मी लॉकडाऊनमध्ये बरीच पुस्तकं वाचली आणि ते पुस्तक ज्यावेळी मी वाचलं या माणसाला ज्यावेळी मोटिवेट केलं. शिंदे म्हणून आहेत शिवाजी विद्यापीठातले, त्यांनी मराठी डिपार्टमेंटचे प्रमुख, त्यांनी मोटिवेट केलं, त्यांना ती कादंबरी लिहिली. मित्रांनो, सातत्यपूर्ण लेखनाने त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा आयाम प्राप्त झाला. खूप आनंदानं सांगतो की एखाद्या मुलाला जर टर्न करायचं असेल, त्याला बदलायचं असेल, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, तर त्याला उत्तम पद्धतीनं मोटिवेट करता आला पाहिजे, त्याला प्रेरित करता आला पाहिजे. प्रेरणा ही खूप महत्त्वाची आहे. समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेरणा मिळतील त्या त्या प्रेरणा ग्रहण करा आणि कोणत्या विचाराने मी प्रेरित होतो हे ठरवा की मला कोणती गोष्ट प्रेरित करते, कोणती गोष्ट मला प्रभावित करते, कोणती गोष्ट मला आवडते, काय श्रेय आहे आणि काय प्रेय आहे, ह्या दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्याचा स्वीकार करा आणि त्याच्यावरती कामाला लागा. हळूहळू काम करा, मग लक्षात येईल हजारो हत्तीचं बळ तुमच्या अंगामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सातत्यपूर्ण कष्टाने, उत्तम प्रेरणा ग्रहण करण्याने माणसाच्या व्यक्तिमत्वाचा खूप सुंदर विकास होतो. ह्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे मला. म्हणून मित्रांनो, मी उपदेश करणार नाही की हे करा ते करा. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे, ती तुमची जबाबदारी आहे. मी सांगितलेला मार्ग तुमच्या व्यक्तिमत्वात समायोजित होईल किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाला आवडेल असं नाही आहे. तुम्ही तुमचा मार्ग निवडा ना आणि चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चला. मित्रांनो, एक खूप मोठं उदाहरण देतो. मणी मानसी नावाचं पुस्तक मी वाचलं होतं. आगरकर नावाच्या लेखिका होत्या, त्या स्वतः त्यांनी ते सगळं अनुभवलं होतं, भोगलं होतं. आणि त्यांची मुलगी मानसी ही मुखी आणि बहिरी होती. एक मुलगी आणि एक आई. आपली मुलगी मुखी आणि बहिरी आहे त्या आईच्या लक्षात आलं. मित्रांनो, पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते. मी गळागळा रडत होतो की काय या बाईंनी पुस्तक लिहिलं आणि काय अनुभवलं आपल्या जीवनामध्ये. ते पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे. आपल्या लायब्ररीत पुस्तक उपलब्ध आहे. अक्षरशः तुम्हाला रडू येईल पुस्तक वाचल्यानंतर. त्या आईनं मुख्या आणि बहिऱ्या मुलीला आयुष्यात इंजिनियर करून दाखवलं मित्रांनो. आणि तिच्या शाळेमध्ये ती ज्या ठिकाणी इंजिनियर झाली, ज्या कॉलेजमध्ये इंजिनियर झाली, त्या शाळेने तिच्या हस्ते झेंडा फडकावला 15 ऑगस्टला. मुखी आणि बहिरी मुलगी तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करताना तिच्या आईनं काय कष्ट भोगलेले आहेत, पराकोटीचे कष्ट भोगलेले आहेत. तिच्या मातृत्वाला सलाम आहे. त्या मातृत्वाला हिरकणी ही दुसरी हिरकणीच. तिला एक एक शब्द स्वतः तयार करून शिकवलाय तिनं, एक एक शब्द. मुंबईमध्ये राहायला असताना कधी कधी दंगे झाले, कधी कधी पाऊस पडला, वाहून जाण्याची परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करून कधी कधी तिला ताप यायचा, कधी तिला आवडायचं नाही, दिवसभर शिकवणारी आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक एक शब्द नॉर्मल मुलामध्ये माझ्या मुलीला बसवावं म्हणून ती आई शर्तीचे प्रयत्न करत होते. शर्तीचे प्रयत्न, टोकाचे प्रयत्न. मित्रांनो, एवढे पेशन्स ठेवणं म्हणजे आपल्यामध्ये खूप पेशन्स, खूप मोठा दम असला पाहिजे. आणि तेवढं दम, तेवढी स्थिरता माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असेल तर व्यक्तिमत्वाचा विकास होतो. छोट्या छोट्या गोष्टीनं हिंसक आणि उत्तेजित व्हायचं नाही. मणी मानसी हे पुस्तक त्या आईचं मातृत्व एवढं स्थिर, एवढं स्थितप्रज्ञ, एवढी स्थिरता, एवढं संतुलन, एवढे पेशन्स कल्पना देखील करवणार नाही पुस्तक वाचल्यानंतर. आणि ते दोघंही जिवंत आहेत. एका दिवशी महाविद्यालयात बोलू, तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्यांची मुलाखतीत घेऊ. मित्रांनो, पुस्तक ज्या दिवशी वाचाल तुमचे डोळ्याच्या कडा पानावल्या नाही तर माझं आव्हान आहे. कधी कधी आमच्या आसपासच्या या सगळ्या गोष्टी मला उघड्या डोळ्याने पाहता आल्या पाहिजेत. सतत माझे डोळे उघडे ठेवले पाहिजेत, सतत ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, आसपासची उदाहरणं मला पाहिली पाहिजेत, त्या उदाहरणातून मिळणाऱ्या प्रेरणा मला ग्रहण केल्या पाहिजेत, कोणता अनुभव मला कधी फायद्याचा ठरतो याच्यावरती विचार केला पाहिजे. बुद्धीचा विकास करा, मनाचा विकास करा, विचारांचा विकास करा. विचारांचा विकास करा म्हणजे सारखेच विचार भरा असं नाही. जो विचार मी माझ्या आतमध्ये स्वीकारलेला आहे त्या विचारानुसार मला जगता आलं पाहिजे, म्हणजे तो विकास आपोआप होत राहतो. एकच विचार घ्या, 100 घेऊ नका, एकच आदर्श निवडा, पण त्याच्यावरती सातत्यपूर्ण चला. सतत कष्ट, सतत प्रयत्न, प्रयत्नाची सचोटी एवढी मोठी असली पाहिजे प्रयत्नाची.
सातत्यपूर्ण काम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अशा माध्यमातून व्यक्तिमत्व तुमचं माझं तयार होतं. कधीकधी मला असं आमच्या जीवनामध्ये कुठल्याही चित्रपटाचे हिरो बिरो पोस्टर बिस्टर फाडून टाकत होतो मी. कुणाला तर पडद्यावरती बघायचं ना माझ्या नेत्याला लांब न बघायचं ना हिरो करायचं ना आमच्या जीवनाचे हिरो असले हिरो तुम्ही व्हा ना हिरो. तुम्ही का झिरो होता दुसऱ्याचे पोस्टर लावून. बऱ्याच वेळा आम्ही युवकांना हे सांगावं लागतं माझ्या आतमध्ये पण हिरो आहे तो पाहता आला पाहिजे. इतिहास भारतीय इतिहास हिरोनी भरलेला आहे हिरोनी एकापेक्षा एक. काय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावा. ज्या दिवशी स्वामी विवेकानंदांना कळलं की माझा जन्म नोकरी करण्यासाठी झाला नाही माझा जन्म भाकरीसाठी झाला नाही माझ्या जीवनाचं काही विशेष कार्य आहे. न शिकलेल्या रामकृष्ण परमहंसांना एकदाच भेटला आणि एवढा प्रभावित झाला महाविद्यालयाचं सर्व शिक्षण आहे तिथं सोडलं आणि ते रामकृष्णाच्या चरणी लीन झाले. त्यानंतर नरेंद्राचा स्वामी विवेकानंद हा प्रवास संपूर्ण जगाला भारावून टाकणारा आणि आश्चर्यचकित करणारा आहे. मित्रांनो नरेंद्राचा जो विवेकानंद झाला ती होण्याची प्रक्रिया आपण स्वामी विवेकानंद चरित्र वाचलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणजे माणूस नाही फक्त सामर्थ्य योद्धा संन्यासी खूप मोठा संघर्ष. डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र बाबासाहेबांसारखा पेशन्स असणारा माणूस आधुनिक काळातला आणि एवढा शिकलेला माणूस माझ्या नजरेत आत्ता तर नाही आहे. महामानव उगीच म्हणत नाही खूप मोठे पेशन्स होते. मित्रांनो अमेरिका आणि इंग्लंडमध्ये शिकायला गेल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना मारण्याचा पण प्रयत्न झालेला आहे. इव्हन भारतात देखील झालेला आहे. पण इतरांनी हिंसा केली तर आंबेडकरांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. महात्मा गांधीनंतर अहिंसेवर जर काम केलं असेल तर आंबेडकरांनी केलेलं आहे. गांधी आणि आंबेडकर एकच होते वेगळे नव्हते. हा वैचारिक मतभेद असतील होऊ शकतात तुमचे माझे पण विचार पटणार नाहीत याचा अर्थ तुमचं माझं भांडण नाही. विचारात नवरा बायकोचे विचार पटत नाही याचा अर्थ ते भांडतात असा अर्थ लावायचं नाही. आम्ही लांब न बघायचं आणि भांडण करायचं नाही. विचारांना चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. 18-18 तास अभ्यास करण्याचं पेशन्स काय असतं ते अनुभवलं पाहिजे. ती क्रेज सामान्य क्रांती नाही आंतरिक क्रांती अद्भुत क्रांती आहे. 18 तास बसण्याचा दम आहे का आमच्यामध्ये. तेवढा आयडियल नाही 4 तास 2 तास 3 तास मनापासून. मग आम्ही कसं व्यक्तिमत्व विकास करायचं. फक्त आंबेडकरांचं नाव वाचायचं का आम्ही. आणि आम्हीच म्हणायचं खूप भारी होते हां लय भारी होते आणि सोडून द्यायचं. कशाला ढोंग करता असली नाटकं कशासाठी. अशातून व्यक्तिमत्व विकास होत नाही. मित्रांनो बाबासाहेबांना अंतर आत्म्यातून समजून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं मला बाबासाहेबांचं एक वाक्य आहे माझ्या आयुष्यात मनोरंजनाला कुठेही स्थान नव्हतं. मला मनोरंजन करू वाटलं तर मी पायी पायी चालत जायचो थोडं बरं वाटलं की पुन्हा यायचो. पावाचा तुकडा खाऊन आयुष्यभर शांत राहणारा हा माणूस पावाच्या तुकड्यावरती जगाच्या साहित्याचा गहन अध्ययन करणारा माणूस काय व्यक्तिमत्व आहे. पावाचा तुकडा त्या पावाच्या तुकड्याची जाणीव जोपर्यंत या जाणीवा प्रगल्भ होणार नाहीत ना जाणीव माझ्या आतमध्ये असली पाहिजे जगण्याची पाहण्याची काही करण्याची निरीक्षण करण्याची संवेदनशीलता माझ्या आतमध्ये असली पाहिजे. जोपर्यंत माझं व्यक्तिमत्व संवेदनशील होणार नाही तोपर्यंत माझ्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे कंगोरे प्राप्त होणार नाहीत माझे पैलू उलगडणार नाहीत ते बाहेर येणार नाहीत. मित्रांनो खूप खूप उदाहरणं आहेत मी सांगण्यासारखे खूप उदाहरणं आहेत. मी जवळजवळ तुम्हाला सांगतो सलग 4-5 तास सांगू शकतो. पण माझा उद्देश तो नाही आहे. माझा उद्देश आहे की प्रत्येक युवकाला हे समजलं पाहिजे मी कोण आहे माझ्या आतमध्ये काय सामर्थ्य आहे माझ्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत कोणते चांगले आहेत कोणते वाईट आहेत काय सोडायचं आहे काय पकडायचं आहे याचा विचार याचं चिंतन मला करता आलं पाहिजे. बसून एकटं बसा एकांतात बसा स्वतःबद्दल चिंतन करा सोडून द्या जगाला. आणि असं चिंतन करा की तटस्थ राहून चिंतन करा की माझ्यामध्ये हे चांगलं आहे ना तर मला मोठं करता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत अशा पद्धतीनं तुमच्या विचाराचा दृष्टिकोन तयार होणार नाही तुमच्या मनामध्ये ही भावना तयार होणार नाही तोपर्यंत प्रेरणा तयार होणार नाहीत. मग दया क्षमा शांती प्रेम करुणा ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत प्रकट कधी करणार. व्यक्तिमत्व म्हणजे बाहेरून काय येत नाही आतून जे प्रकट होतं. व्यक्तिमत्व म्हणजे जे व्यक्त करता येतं ते व्यक्तिमत्व.
उगी चला गुळगुळीत असं मला बोलायचं नाही आहे, मी आणि मी गुळगुळीत बोलत नाही आहे. वीरत्वाचा भाव असला पाहिजे बोलण्यामध्ये आणि अंगामध्ये पण ते असलं पाहिजे. हनुमान जयंतीला आपण बोलतो आहे, लेचपेचन दुर्बल बोलणारी माणसं आम्ही नाही. उगीच काहीतरी बोलायचं, काहीतरी सांगायचं आणि त्या युवकांना उगीच असं टवाळकीखोर व्यक्तिमत्व आपल्याला तयार करायचं नाही आहे. काहीतरी उत्तम, काहीतरी सुंदर, काहीतरी अद्भुत मी काहीतरी करून दाखवेन, मला देखील समाधान वाटलं पाहिजे. माझं मूळ स्वरूप काय आहे? गौतम बुद्ध हे संसारी झाले, क्षत्रिय होते, राजा होते, अत्यंत पराक्रमी होते, कौंडिन्य ऋषींच्या आश्रमात तयार झाले होते. सगळं जरी खरं असलं, ज्या दिवशी गौतम बुद्धला त्यांचं मूळ स्वरूप, मूळ व्यक्तिमत्व कळलं, त्यात क्षणाला त्यांनी घर सोडलेलं आहे. मित्रांनो, राजवेष टाकून दिला, संन्यासी वस्त्र धारण केले आणि बुद्ध गयेला. ज्या दिवशी साक्षात्काराला जीवनाचं मर्म कळलं, ते सांगण्यासाठी परत समाजात आलेत बुद्ध. बुद्धाचं व्यक्तिमत्व असं होतं, जगाला मार्गदर्शन त्यांनी केलं, संपूर्ण जग त्यांचा अनुयायी झालं. मित्रांनो, कोण कोणाचा सहजासहजी अनुयायी होत नाही, ते सामर्थ्य फक्त बुद्धाचं होतं. मित्रांनो, सिद्धार्थ गौतम साधारण व्यक्तिमत्व नाही, ठिणगी ठिणगी. हजारोंचं प्रेरणास्थान होता आलं पाहिजे असं व्यक्तिमत्व माझं असलं पाहिजे. आणि माझे विकासाचे मार्ग मला शोधावे लागतील, कोणीतरी सांगतंय म्हणून नाही, मी म्हणतो म्हणून तुम्ही मार्ग शोधू नका, तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे म्हणून शोधा. भाषणं देणारे खूप लोक आहेत, कमी नाही आहेत. यूट्यूबला सलग मालिका येईल भाषणांची, कोणीतरी भाषण देतंय म्हणून नाही. तुम्हाला स्वतःला कुठेतरी जाणीव होऊ द्या की मला हे करायचं आहे, मला हे जाणवलं पाहिजे, मी माझ्या आतमध्ये ते शोधलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या गुणवत्तेला साथ घाला. गुणवत्ता तुमच्या आतमध्ये रुंजी घालतायत, पहा कोणकोणती गुणवत्ता आहे. जर माझ्या हातामध्ये कर्म करण्याची शक्ती चांगली असेल तर कर्म करा. या संस्थेचे संस्थापक माननीय कर्मयोगी अप्पासाहेब गडादी, त्यांना एक विशेष नाव कर्मयोगी म्हटलं गेलं. मित्रांनो, सामर्थ्य काय असतं? अनेक संस्था स्थापन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं. राजकारणात काम केलं, पारिवारिक संस्कार उत्तम होते, खूप मनमिळावं व्यक्तिमत्व होतं, अभ्यासू होते, जिज्ञासू होते, पारखी होते. आणि त्यांनी एक नाही अनेक संस्था निर्माण केल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये या सगळ्या गोष्टी, स्वातंत्र्य सैनिक होण्यापासून समाजासाठी काहीतरी करावं ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि एक नाही अनेक संस्था त्यांनी निर्माण केल्या, तेव्हा त्यांच्या नावाला कर्मयोगी हे विशेष नाम लागलं. एखादं विशेष नाम तुमच्याही माझ्या नावापुढं लागावं, तुमचं आणि माझं व्यक्तिमत्व असं व्हावं, आपल्याला देखील काही जाणीवा व्हाव्यात, त्या जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात, तुमच्या जीवनाची वाटचाल यशस्वी व्हावी, यशोशिखर तुम्ही पादाक्रांत करावेत, दररोज एक नाही हजारो सीडीने तुम्ही वर जावं, नवीन काहीतरी करावं. हे काळ आव्हानांचा काळ आहे, चॅलेंज खूप आहेत, प्रलोभनं खूप आहेत, बिघडण्याची साधनं हजारो आहेत, सुधारण्याचे फार कमी आहेत. अशा कालखंडामध्ये तुमच्या समोर खूप मोठी आव्हानं आहेत. मित्रांनो, माणूस बनण्याचं आव्हान खूप मोठं आहे, बिघडण्याचं कुठलंही आव्हान तुमच्यासमोर नाही आहे, पण माणूस होण्याचं आव्हान खूप मोठं आहे. आणि हे माणूस होणं व्यक्तिमत्व विकासाचं सर्वोच्च लक्षण आहे आणि ते अंतिम उद्देश आहे. तुमच्या प्रत्येक गुणांचा हनुमान जयंतीला प्रार्थना करतो की प्रत्येक गुणाचा उत्तम विकास व्हावा आणि उत्तम माणूस म्हणून तुम्ही समाजाला गिफ्ट म्हणून मिळावेत अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच मित्रांनो, जीवन जे आहे खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. सर म्हटल्यासारखं सरांनी आपल्याला बरेचसे उदाहरणं जे आहेत, ऐतिहासिक उदाहरणं देऊन आपल्याला पटवून सांगितले की नेमकं आदर्श व्यक्तिमत्व जीवन कसा जगायचं आहे, की व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने क्षणोक्षणी जे आहे की आपले नीतिमत्ता काय हे कसं जपले पाहिजे. हे आपण जर बघितला हनुमानांचं जो आहे एक आदर्श व्यक्तिमत्व कसं जगले हनुमानाने, की हजारो हत्तीचा अंगात बळ असताना सुद्धा एक साधारण व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती म्हणून कशा पद्धतीने जगले आणि हनुमानाचा असेल. त्यानंतर आपण जर बघितला की आर्य चाणक्य जे आहेत, की आर्य चाणक्य हुशार बुद्धिमान अर्थतज्ञ असूनसुद्धा एक त्यागाची भूमिका कशा पद्धतीने त्याने त्याग करून एक व्यक्तिमत्व कशा पद्धतीने घडवलेले आहेत ते सुद्धा आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये व्यावहारिक उदाहरण देऊन सरांनी पटवून सांगितलेले आहे. त्यानंतर जर बघितलं आपण आधुनिक काळामधलं जे आहेत, की महात्मा गांधी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, की आधुनिक काळातले जे नवनाथसारख्या गोरे जे आहेत, अशा लेखकाचंसुद्धा उदाहरणं देऊन वर्तमान काळातील जे आहे की आदर्श व्यक्तिमत्व कसा घडवता येतो हे सरांनी सांगितलेत. म्हणजे मला थोडक्यात एवढंच बोलायचं आहे की सरांनी जे सांगितलेत
की थोरा मोठ्याने जर बघितलं आपण, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा जो शब्द आहे त्या शब्दाला सार्थक जे आहे सरांनी सांगितलं. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही जीवन जगत असतो की कोणीही सांगितलं म्हणून आपण आदर्श घडू शकत नाही. आपल्या मनामध्ये जे आहे उत्साह जे आहे प्रेरणा जे आहे स्वभावनेतून की स्वतःच्या आत्मातून जो आहे निघणे गरजेचं आहे. मी एक आदर्श व्यक्तिमत्व कसा जगू शकतो, माझा एक आदर्श कसा मी स्वतः डेव्हलप करू शकतो हे प्रत्येकाने जाणणे गरजेचं आहे आजच्या व्याख्यानातून. एवढं जे आहे की तुम्ही प्रत्येक असं एनर्जेटिक व्याख्यान ऐकलं. ॲक्च्युली मी माझी एक सवय होती ज्यावेळेस शिकायला होतं त्यावेळेस समाजकल्याणला अभ्यासाला यायचो. गावाकडे वातावरण बिघडतं म्हणून घरच्यांनी काय केलं होतं, सकाळी 7 आलं की संध्याकाळी 7 बसने गावाकडे जायचं, डबा घेऊन यायचं आणि इकडंच बसायचं, समाजकल्याणला बसायचो. आणि त्यावेळेस हुतात्मा स्मृती मंदिर जे आहे ना तिथं व्याख्यानं भरवली जायची. रोज तिथं कुठली ना कुठली व्याख्यानं असायची आणि ती व्याख्यानं ऐकल्याशिवाय घरी जाणं पॉसिबलच नव्हतं. तसं व्याख्यान आज खूप दिवसातून ऐकायला मिळालं मला. ॲक्च्युली 5-6 वर्षानंतर ह्या गॅपनंतर मला ते ऐकायला मिळालं. सरांनी ज्या एनर्जीने व्याख्यान दिलं ना ते एनर्जीने व्याख्यान आत्तापर्यंत मी कधीच बघितलेलं नाही आहे. असं म्हटलं जातं की गायकांनी बेबीच्या देठापासून गाणं म्हटलं जातं. एखादा गायक जो असतो ना तो बेबीच्या देठापासून गाणं गायल्यानंतर ते गाणं निघत असतं. व्याख्यानसुद्धा बेबीच्या देठापासून दिलं जातं हे मी पहिल्यांदा पाहिलं. मी म्हणजे इतके एनर्जेटिक सरांनी व्याख्यान दिले आणि आजच्या ह्या अकॅडमिक इयरमधलं माझ्या मते शेवटचं म्हणा किंवा कुठलंही व्याख्यान म्हणा ह्याच्यानंतर असं व्याख्यान होणं पॉसिबल नाही आहे, लक्षात घ्या. आणि हे अशी सगळे व्यक्तिमत्व आपल्याच कॉलेजमध्ये आहेत हे विशेष आहे. टेक्नॉलॉजीवर ते एक व्याख्यान आम्ही भरवलं होतं मध्ये गेल्या महिन्यामध्ये तंत्रज्ञानाच्या दिवसाच्या निमित्तानं. मानसी काळे मॅडमचं आपल्या जिकडे आहेत ह्याला ज्युनियरला आहेत त्या मॅडम, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व आहेत, आपल्याला बाहेरून शोधून आणण्याची गरज नाही आहे. मगाशी जे मित्र सरांनी सांगितलं की आपल्याच कॉलेजमध्ये बरीचशी लोकं अशी आहेत की ते व्याख्यानं देऊ शकतात. पण सांगण्याचा उद्देश काय आहे की सरांनी आपल्याला काय म्हणलं पाटील सरांनी, आदर्श आपले कोण असावेत, आईवडील आपले आदर्श असू शकत नाहीत. जिथं भावना येतात ना ती व्यक्तिमत्व आदर्श असू शकत नाहीत. आदर्श असण्यासाठी इथून विचार केला पाहिजे. आम्हाला 12वीला आम्हाला दयानंद एक सर होते गायकवाड सर म्हणून, त्यांनी सांगितले होते की तुम्हाला जर तुमच्या करिअरच्या बाबतीत जर डिसिजन घ्यायचा असेल तो इथून नाही घ्यायचा, हृदयापासून. इथून भावना आडव्या येतात, इथून मेंदूपासून विचार केला पाहिजे, तिथून डिसिजन घेतला पाहिजे, तरच तुमचं करिअर घडू शकतं. आज सरांनी व्यक्तिमत्वाबद्दल खूप छान पद्धतीने आपल्याला व्याख्यान दिलं. ते सगळं ऐकल्यानंतर मला पण काहीतरी सांगावं म्हणून मी तुम्हाला थोडंसं 1-2 मिनिट एवढं सांगितलं. पाटील सर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आमच्या विनंतीला मान देऊन आलात, व्याख्यान दिलात. आणि तुम्ही म्हटला होतात की 1 तास बोलणार नाही, पण तुम्ही 1 तासाच्या वर बोललात आणि तेही सर पहिल्यांदा ह्या अकॅडमिक इयरमध्ये. मी खरंच मला सांगायला बरं वाटतं आहे ह्या अकॅडमिक इयरमध्ये विद्यार्थ्यांनी शांत चित्तांनी व्याख्यान ऐकलं आणि तुमचं भाषण संपल्यानंतर मनापासून टाळ्या वाजवल्या सर. नसेल तर आम्ही कार्यक्रम भरवलेत, आधेमध्ये विद्यार्थी टाळ्या वाजवतात, ते टाळ्या वाजवण्याचा अर्थ हा असतो की कार्यक्रम संपवा. आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं यूट्यूब चॅनल.